नमस्कार मंडळी, मी राज नजन आणि तुमचं स्वागत आहे तुमचं आमचं जमलामध्ये। आज आपण आलो आहोत डोंबिवलीमध्ये। आता आपण डोंबिवलीच्या लोकांना प्रश्न विचारणार। तुम्ही तुमच्या मित्राच्या गर्लफ्रेंडवर कधी लाईन मारली आहे का? प्रश्न असा आहे, कधी मित्राच्या गर्लफ्रेंडवर लाईन मारली का? स्टार्टिंगला मारलेली। कसं वाटलं लाईन मारून? ठीक वाटलेलं, पण मित्राला एवढं काही माहिती नव्हतं। अच्छा, वाईट नजर टाकली होती? नाही नाही, एवढं नाही एवढं नाही। काय काय बघायचं? काय नाही, मित्र मैत्रीण म्हणजे अशी ठीक वाटायची, आवडायची आवडायची। हा, मित्राला माहीत झालं तर? कोणता असा किस्सा आहे का तुमच्याकडे की कधी लाईन मारली आहे, काय मॅटर झालंय? खूप आहे, खूप आहे, किस्से तर भरपूर आहेत। नाही असं नाही, असं का नाही? मित्र आहे। अरे मग गर्लफ्रेंडवर चालतं नाही? नाही असं नाही मारली आता। नाही नाही, ते बघ तू असं त्यांनी मारली वाटत? नाही नाही नाही, खरंच नाही। हा हा, त्यांच्या लाईन मारा लाईन, आयटम तर भेटले पाहिजे, तेवढी हिंमत नाही झाली। असं तर खूप वेळा झाले, पण आता किस्सा पण मला आठवत नाही। नाही नाही, रोजी करतो। ग्रेट, तो आपके बहुत किस्से रहेंगे, तो कोई किस्सा बता दो। ये देखो, इसको भी देखो भाई। कधीच नाही। अच्छा, तुमच्यापैकी कोणी कोणी मैत्रीण आहे जिचे जिने असं केलंय आणि काही प्रॉब्लेम झाला, मॅटर झाला, किस्सा झाला? बहुत पर सीरियस झगड़ा कभी किए ही नहीं हम लोग, क्योंकि दोस्त अच्छे मिले कभी नहीं। नहीं नहीं, कभी नहीं। अकॉर्ड फील होता थोड़ा, पन जाऊ दे आता, ती पण लाईन देते, आता मी पण लाईन। हाँ, बात अशी, गर्लफ्रेंड बघा, गर्लफ्रेंड लाईन देते मित्राची, याला नाही लाईन मारली का? नाही का, असे मित्रच भेटले नाही त्यांची गर्लफ्रेंड असे। अरे यार, सेम टू यार, आता काय सांगू। हो मारले? हाँ, म्हणजे कसं वाटतं? माझीच गर्लफ्रेंड आहे काय? अरे क्या बात है, किंवा तुझ्या मित्राचा गर्लफ्रेंड? नाही का, असे मित्र नाही ठेवायचे रे मित्र, असा त्रास होतो मग, माहिती का? नाही का रे? नाही मारली, मारली का? नाही नाही का? नाही तुम्ही का? नमस्कार मित्रांनो, माझं नाव मनोहर काकडे। ही माझी फर्स्ट टाईमच आहे गझल लिहिण्याची पण आणि प्रेझेंट करण्याची पण। गजली अगोदर मी एक शेर घेतो आणि नंतर माझी गजल घेतो। केसात माळतो, केसात गजरा माळतो अंधार रात्र झाल्यावर, केसात गजरा माळतो अंधार रात्र झाल्यावर, सके चार शब्द प्रेमाचे बोलूया त्या अगोदर। गजल घेतो। गजरा माळतो तुझ्या केसात आता, गजरा माळतो तुझ्या केसात आता, प्रेमाचा सुगंध दरवळू दे या रात्रीत आता। सुगंध येईल आपल्या प्रीतीचा त्याला, सुगंध येईल आपल्या प्रीतीचा त्याला, ठेव तू सांभाळून त्यास आठवणीत आता। बघ आला जीव एरणीवर माझा, बघ आला जीव एरणीवर माझा, नको टाळूस तू ओट श्वासातले आता। नको शिकवू प्रेमाची पुस्तके तू मला, नको शिकवू प्रेमाची पुस्तके तू मला, चल घेऊ प्रात्यक्षकांची धडे आता। शेवटी चंद्र आला बघ माथ्यावरती आपुल्या, चंद्र आला माथ्यावरती आपुल्या, चल गाऊयात मिळून प्रेमाचे गीत आता, चल गाऊयात मिळून प्रेमाचे गीत आता। एक दुसरी गझल घेतो, गझल म्हणता येईल नाही, कविताच आहे। बोलले देह जरी मन मात्र बोलत नाही, बोलले देह जरी मन मात्र बोलत नाही, पाप केलेल्या माणसाच्या पिंडाला कावळा कधीच शिवत नाही। बोलले देह जरी मन मात्र बोलत नाही, पाप केलेल्या माणसाच्या पिंडाला कावळा कधीच शिवत नाही। देई चंद्र प्रकाश त्यांना, देई चंद्र प्रकाश त्यांना, ज्यांच्या घरात दिवा पेटत नाही। देई चंद्रप्रकाश त्यांना ज्यांच्या घरात दिवा पेटत नाही। माणसांच्या त्या बाजारामध्ये, माणसाच्या त्या बाजारामध्ये माणुसकीच आता राहिली नाही, माणसाच्या त्या बाजारामध्ये माणुसकीच आता राहिली नाही। शेवटी बघ ते निघाले आहे झेंडे घेऊन, प्रत्येकजण आपल्या आपल्या समाजाचे झेंडे घेऊन निघतायत। बघ ते निघाले आहे झेंडे घेऊन, पण त्यांना माणुसकीचा रंग नाही।
बघ ते निघाले आहे झेंडे घेऊन पण त्यांना माणुसकीचा रंग नाही. आणि शेवटचे फक्त 3 शेर आहेत, ते ऍक्च्युली फर्स्ट टाइम लिहिलेले आहेत असं म्हणता येईल. आपल्या प्रियसीला आपण भेटतो तर म्हणतात ना की पहिली भेट खूप चांगली असते वगैरे टाईपमध्ये, तर तशीच काही म्हणता येईल आपल्याला. 3 शेर आहेत त्याच्यामध्ये गझलेमध्ये. तिची एक भेट झाली, तिची एक भेट झाली ती माझी गझल झाली. तिची एक भेट झाली ती माझी गझल झाली. एक फूल होते काट्यात, एक फूल होते काट्यात, स्पर्शता तिने काठे मखमल झाली. जीवन होते रखरखत्या उन्हात माझे, जीवन होते रखरखत्या उन्हात माझे, ती आई माझ्यासाठी सावली झाली. ती आई माझ्यासाठी सावली झाली. धन्यवाद.